नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी विज्ञानाच्या टेस्ट नंबर एकोणतीसमध्ये आपले स्वागत आणि सगळ्यात आधी तुमचे सर्वांचे आभार आपण जी भरभरून आमची स्तुती करत आहात कारण की या ठिकाणी आपण प्रत्येक टॉपिक आणि त्याच्यावर आधारित टेस्ट या ठिकाणी घेतो आहे आणि असा उपक्रम कोणीही आतापर्यंत राबवलेला नाही आहे तुम्ही एक लाख रुपये एखाद्या ठिकाणी फीस भरा त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला तो तो टॉपिक झाला आहे सब टॉपिक झाला आहे आणि त्याच्यावर टेस्ट घेतली असं कोणीही नाही आहे या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही जी स्तुती करतायत हे म्हणजे विद्यार्थी मित्रच मला जेव्हा कमेंट्स करतात तेव्हा माझ्या लक्ष देतो की अरे आपण खरोखर एक महान कार्य करतो आहोत प्रत्येक टॉपिक आणि त्याच्यावर आधारित टेस्ट म्हणजे प्रत्येक टॉपिकवर आपले तीन ते चार लेक्चर्स आपण घेतो आहोत आणि त्याच्यावर आधारित तीन ते चार टेस्ट आपण घेतो आहोत हा उपक्रम आणि याला भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार <स्वान्था> चला या ठिकाणी आपण या टेस्टला सुरुवात करतो आहोत याच्यामध्ये आपल्याला विभवांतर विद्युत विभव आणि विद्युत रोध याच्या संदर्भातले मुद्दे त्याच्यावर आधारित प्रश्न जे विविध परीक्षांना आलेले आहेत जे भविष्यात येऊ शकतात त्या सगळ्यांची चर्चा येते आहे बघूया तुम्हाला या ठिकाणी या टेस्टमध्ये आपण एक जवळपास चौदा ते पंधरा प्रश्न काढलेले आहेत तुमचे किती बरोबर येतात ते लेक्चर संपल्यानंतर तुम्ही एकदा चेक करायचे आहेत सुरुवात करूया पहिला प्रश्न विभवांतर विभवांतर बरोबर काय विभवांतर बरोबर टिंबटिंब भागिले स्थानांतरित झालेला एकूण विद्युत प्रभार विभवांतर बरोबर काय भागिले स्थानांतरित झालेला एकूण विद्युत प्रभार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टीकरण जास्त देत बसणार नाही आहे कारण की स्पष्टीकरणासाठी पूर्ण लेक्चर मी घेतलेला आहे म्हणजे काहीजणं कमेंट्स करतात सर तुम्ही या ठिकाणी याचं स्पष्टीकरण काहीच करत नाही त्याच्यावर स्पेशली सायन्सचं लेक्चर नंबर एकोणतीस झालेलं आहे एकोंदीसच्या टेस्टसाठी त्याच्यामुळे काही जण ज्यांनी ते लेक्चर पाहिलेलं असतं त्यांना मग इथे मी उगाच जास्त स्पष्टीकरण करणं हा टाईमपास वाटतो म्हणजे तुमच्यामध्येही फार प्रकार आहेत काहीजणं टे लेक्चर्स बघत नाही फक्त टेस्ट बघतात काहीजणं फक्त लेक्चर्स बघतात टेस्ट बघत नाही त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला पटपट रॅपिड स्वरूपामध्ये ही टेस्ट घेणार आहे उत्तरं तुम्ही द्यायचे आहे देण्याचा प्रयत्न करायचा आहे मी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला एक दोन ते पाच सेकंदानंतर उत्तर सांगणार आहे मग काय आहे उत्तर काय आहे एक नंबरचा प्रश्न जर बघितला या ठिकाणी उत्तर आहे का बल आहे ऊर्जा आहे शक्ती आहे की कार्य आहे मित्रांनो उत्तर या ठिकाणी आहे कार्य काय कार्य भागीले स्थानांतरित झालेला एकूण विद्युत प्रभार म्हणजे विभवांतर आता विभवांतर म्हणजे काय हे लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्ही टेस्ट झाल्यानंतर लेक्चर संपूर्ण बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कळतील पुढे एसआय पद्धतीमध्ये विभवांतराचे एक काय आहे होल्ट एम्पियर सेकंद की मिनिट बघा फार महत्वाचा मुद्दा एस आय पद्धतीमधील अंतराची एकक तुम्हाला माहितच असले पाहिजे तोंडपाठच असले पाहिजेत काय आहे एकक तर एकक आहे होल्ट काय होल्ट पुढे टिंबटिंब यांनी सर्वप्रथम विद्युत घट बनविला पाठ असावा असा हा प्रश्न आहे विद्युत घटाची सर्वप्रथम निर्मिती कोणी केली एम्पियर ओहम होल्टा की हर्ड्स मित्रांनो उत्तर आहे अलेक्झांड्रो होल्टा माझ्या आधी तुमचं उत्तर तुमच्या डोक्यात तरी तयार असलं पाहिजे तुम्हाला मी सांगितलंय जे कोर्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी एक वही आणि पेन घेऊन बसायचं पाहता क्षणी पहिल्या म्हणजे पहिल्यांदा माझ्या डोक्यात जे येतं आहे मी अभ्यास केलेला आहे पहिल्या क्षणी पहिल्या क्षणी त्या ठिकाणी तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे चार नंबरचा प्रश्न टिंबटिंब म्हणजेच एखाद्या बिंदूजवळील विद्युत पातळी विद्युत पातळी तुम्हाला मी सांगितलेलं आहे विद्युत पातळी कशाला म्हणायचं विद्युत धारा विद्युत प्रवाह प्रवाह विद्युत वाहन की यापैकी नाही चार नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं विद्युत पातळी कशाला म्हणायची मित्रांनो या ठिकाणी उत्तर यापैकी नाही आहे कारण की विद्युत पातळीला आपण विद्युत विभव असं म्हणत असतो काय म्हणत असतो विद्युत विभव असं म्हणत असतो त्याच्यामुळे उत्तर यापैकी नाही विद्युत विभव असं उत्तर पाहिजे होतं ते या ठिकाणी ऑप्शनमध्ये नाहीये चौथ्या नंबरचं ऑप्शन पुढे विद्युत प्रवाहाला अडथळा निर्माण करण्याचा जो वाहकाचा गुणधर्म आहे त्याला काय म्हणणार तुम्ही अत्यंत महत्वाची कन्सेप्ट अत्यंत महत्वाचा मुद्दा विद्युत प्रवाहाला अडथळा निर्माण करतायत काय विसंवाहन विद्युत वाहक विद्युत विभव की विद्युत रोध अडथळा म्हटलं की तुम्हाला मी सांगितलं होतं विरोध आणि विरोध म्हटलं की तुम्हाला मी सांगितलं होतं विद्युत रोध उत्तर आहे चार नंबरचं जे विद्यार्थी प्रामाणिकपणे माझे प्रत्येक लेक्चर बघत आहेत विज्ञानाचे प्रत्येक टेस्ट सोडवत आहेत ते विज्ञानामधील एक मास्टर बनणार यात कोणतीही शंका नाही विज्ञानातला एकही प्रश्न ज्यांचा चुकणार नाही सहा नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे विद्युत प्रवाहाला अडथळा निर्माण करण्याचा वाहकाचा गुणधर्म म्हणजेच टिंबटिंब होय अडथळा बघा अडथळा निर्माण करतोय तो वाहक त्याला काय म्हणणार तुम्ही त्या ते गुणधर्माला त्याला तुम्ही विसंवाहन म्हणणार विद्युत वाहन म्हणणार विद्युत विभव म्हणणार की विद्युत रोध म्हणणार ओके हा प्रश्न मला वाटतं इथे डबल टाईप झालेला आहे विद्युत रोध आहे पुढे जातोय मी विद्युत धारा म्हणजेच वाहकातील टिंबटिंबचा प्रवाह होय काय विद्युत धारा म्हणजेच वाहकातील टिंबटिंबाचा प्रवाह होय या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे न्यूट्रॉन त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन म्हणायचं प्रोटॉन म्हणायचं की यापैकी नाही विद्युत धारा वाहकातील टिंबटिंबाचा प्रवाह काय वाहतं धारा वाहते म्हणजे नेमकं काय वाहतं आणि अभ्यास करणाऱ्या मित्रांना हा प्रश्न बरोबर येणार म्हणजे येणार उत्तर आहे इलेक्ट्रॉन मित्रांनो या ठिकाणी हा जो प्रश्न रिपीट झालेला आहे याच्यावर मी तुम्हाला एक नवीन प्रश्न इथे एक बनवून देतो त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे प्रश्न असा असणार आहे समजा आपण या ठिकाणी धरूया पाच नंबरचा प्रश्न मी तुम्हाला नवीन देतो आहे प्रश्न असा आहे की आकाशात जो विजेचा प्रकाश झोत चमकत असतो आकाशात जी वीज चमकत असते ते विजेचा जो प्रकाश झोत असतो तो म्हणजे नेमकं काय असतं विद्युत धारा असते विद्युतचा प्रवाह असतो विद्युतचं वहन असतं की विद्युत रोध असतो असा एक प्रश्न तुमच्यासाठी मी या ठिकाणी देतोय उत्तर तुम्हाला देता येतं का बघूया ज्यांनी लेक्चर पाहिले त्यांनाच उत्तर देता येईल आकाशात चमकणाऱ्या विजेचा प्रकाश झोत म्हणजेच काय त्याला तुम्ही काय म्हणणार विद्युत धारा म्हणणार विद्युत प्रवाह म्हणणार विद्युत वहन म्हणणार की विद्युत रोध म्हणणार उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पाच नंबरचा प्रश्न म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला तो देतो आहे पुढेही जातोय मी या ठिकाणी तुम्ही अजूनही नवीन असाल आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून ठेवा आपल्या ॲप्लिकेशन ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तेही त्या ठिकाणी डाउनलोड करून ठेवा या सगळ्या पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी स्टोर सेक्शनला भेटणार आहेत आणि टेलिग्राम चॅनल आपलं ज्यावर आपण लाईव्हचे वगैरे अपडेट्स देत असतो एम पी सी स्पर्धा विश्व त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला या सगळ्या बाबी डेली या ठिकाणी मिळत जातील पुढे सर्वात कमी विद्युत रोधाच्या पदार्थामध्ये कशाचा समावेश होत नाही बघा सर्वात कमी विद्युत रोधाचा पदार्थ याच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही आता हे सर्वात कमी विद्युत रोध आणि सर्वात जास्त विद्युत रोध आपण यावर बघितलेला आहे सर्वात कमी विद्युत रोध याचा अर्थ सर्वात चांगला संवाहक याच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही चांदी तांबे ॲल्युमिनियम की रबर ज्यांना प्रश्न कळायला आहे त्यांना उत्तर कळायला वेळ ला लागणार नाही उत्तर देण्यासही वेळ लागणार नाही सर्वात कमी विद्युत रोधाचे पदार्थात कशाचा समावेश होत नाही प्रश्न फिरवून विचारलेला आहे मी मुद्दाम आणि याचं उत्तर आहे रबर सर्वात कमी विद्युत रोध चांदीचा आहे तांब्याचा आहे आणि ॲल्युमिनियमचा आहे रबराचा फार मोठा विद्युत रोध आहे म्हणून रबरामधून विद्युत धारा वाहत नाही अशा पद्धतीचं हे उत्तर आहे पुढे जातोय मी नऊ नंबरचा प्रश्न मध्ये सर्वाधिक रोध असल्याने त्यातून विद्युत धारा वाहू शकत नाही बघा सर्वाधिक रोध आहे कशामध्ये असतो हा विद्युत रोध सर्वाधिक की ज्याच्यातून विद्युत वाहू शकत नाही विद्युतवाहक विसंवाहक विरोधक की संवाहक सर्वाधिक रोध असेल तर त्याला आपण म्हणत असतो म्हणत असतो विसंवाहक सर्वाधिक रोध आहे म्हणून याच्यातून विद्युत धारा वाहू शकत नाही मग विसंवाहक पदार्थ कोणकोणते आहेत आणखी आपण आता वरती बघितलं रबर इतर आणखी कोणकोणते आहेत कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं जे विद्यार्थी अभ्यासू आहेत ज्यांनी लेक्चर पाहिलेले आहेत त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर देता येईल इतरांनी त्या ठिकाणी डोकं लावायचं नाही त्यांचं लागणारच नाही डोकं ज्यांचा अभ्यास आहे तेवढ्यांचंच फक्त ओके पुढे जातोय मी दहावा प्रश्न नायक्रोममध्ये खालील काय समाविष्ट होत नाही नायक्रोम मी नायक्रोमचं तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे लेक्चरमध्ये नायक्रोम नाय नाय क्रोम चारही जे अक्षर आहेत ते चार अक्षरं जे आहेत या चार अक्षरांपासून कसे चार घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात त्याबद्दल मी बोलवतो नायक्रोमध्ये निकेल आहे का आयर्न आहे का क्रोमियम आहे का कार्बन आहे का काय समाविष्ट नाहीये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ना नायवरून न ना वरून निकेल आयवरून आयर्न क्रोवरून क्रोमियम आणि म वरून वेगळा शब्द सांगितलं मी तुम्हाला मॅग्नीज असा शब्द त्या ठिकाणी सांगितलेला होता मॅग्नीज इथे दिला आहे कार्बन त्याच्यामुळे चार नंबरचा ऑप्शन या ठिकाणी चुकलेला आहे पुढे आपण जाऊया अकरा नंबरचा प्रश्न वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युत धारा इथ्या दोन टोकातील विभवांतराशी समानुपाती असते हा टिंबटिंबाचा नियम आहे महत्वाचा नियम जो माहीतच असला पाहिजे वाहकाची भौतिक स्थिती समान आहे मग भौतिक स्थितीमध्ये काय काय येतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि ती जर समान असेल तर वाह वाहणारी विद्युत धारा ही त्या दोन टोक्यातील विवाहाराशी समानुपाती आहे नियम नेमका मांडला कोणी फॅरा नियम मांडणारी शास्त्रज्ञ कोण फॅराडे ओहम आइनस्टाईन की उत्तर मला वाटतं अभ्यासू मित्र जे डेली लेक्चर्स बघतात ज्यांनी लेक्चर बघितलेलं आहे त्यांना उत्तर देता येईल उत्तर आहे ओहोम काय आहे उत्तर ओहम हे शास्त्रज्ञ आहेत मग त्यांच्याबद्दलही आपण माहिती पाहिली होती पुढे बारा नंबरचा प्रश्न वाहकाची भौतिक स्थिती म्हणजेच टिंबटिंब होय काय काय असतं भौतिक स्थितीमध्ये काटछेदी क्षेत्रबळ असतं तापमान असतं पदार्थ कोणता आहे ते असतो आणि आणखी काय असतं भौतिक स्थिती फार महत्त्वाची आहे कारण ही भौतिक स्थिती बदलवणे आणि न बदलवणे याच्यावर बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असतात काय आहेत त्याच्यामध्ये लांबी येते का रसायन येते खोली येते की यापैकी नाही वाहकाची भौतिक स्थिती म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलंच पाहिजे आणि उत्तर आहे एक नंबर लांबी काय लांबी जे हवेत असतील त्यांनी जमिनीवर या बरेच जण आहे ना बऱ्याच जणांना वाटतं अरे काहीतरी दररोज लेक्चर्स घेतात म्हणजे यांना काही कामं नाही आहे बरेच जण लेक्चर्स बघत नाही म्हणजे ज्यांची कोर्सला ॲडमिशन आहे यांच्यासाठी म्हणतोय मी ते हवेत असतील त्यांनी एकदा जमिनीवर या प्रत्येक लेक्चर बघा आणि त्याच्यावरच्या टेस्ट सोडवा मग तुम्हाला कळेल आपण किती पाण्यात आहोत दीडशा आणि पणावानी करू नका कारण की दीड शहाण्यांची संख्या वा फार वाढलेली आहेत उलटं ते उथळ पाण्याला खळकरण फार असं आपण म्हणतो ना ज्याचा अभ्यास कमी करतो जास्त गप्पा मारतो त्यालावर तुम्ही खूप हुशार मला लेक्चर बघण्याची गरज नाही आहे हे फक्त हे दीडशहाणे व्यक्तींनाच वाटतं जे अभ्यासू आहेत ना ते रेग्युलर लेक्चर्स बघतायत मग तुम्ही दीडशहाणे आहात की खरोखर अभ्यास अभ्यासू आहात ते तुम्ही ठरवा मी कसं डायरेक्टली बोलतो ते असं काळजामध्ये घुसणारं असतं डायरेक्टली कारण की आम्ही मेहनत घेतो आहे तुमचे सगळ्यांनी कोर्सला ॲडमिशन घेतलेले आहेत मी दररोज आम्ही आमचे लेक्चर्स टाकतो आहेत तुमचं बघणे काम आहे कारण की आम्ही बघतोय खूप कमी विद्यार्थी आहेत जे वेळेचं पालन करतात किंवा लाईव्हला हजर असतात मात्र इतर जे नव्वद पंच्याण्णव टक्के विद्यार्थी जे लाईव्ह बघत नाहीत त्यांना त्यांचं वेळेचं नियोजन जमत नाही असं माझं तरी या ठिकाणी सरळ सरळ त्या ठिकाणी मला वाटतं बघा तुमचं पद्धत काय आहे अभ्यासाची ते तुमची तुमच्याजवळ मात्र माझ्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स तुम्ही डेली जर बघितले तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडणार आहे वेगळा फायदा तुम्हाला होणार आहे कारण की डेली दररोज एक लेक्चर एक टेस्ट आपण घेतो आहे आणि जो विद्यार्थी प्रामाणिक आहे ज्याला खरोखर पोस्ट काढायची आहे तो बघतो आहे तो उत्तर देतो आहे ओके तुम्ही त्याच्यामध्ये असाल असं मला वाटतंय पुढे जाऊया आपण एस आय पद्धतीमधील रोधाचे एकक काय आहे कुलोम एम्पियर होल्ट की ओहम एस आय पद्धतीमधील रोधाची एकक मित्रांनो उत्तर देता आलं पाहिजे उत्तर आहे ओहम पुढे खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा मिली होल्ट मायक्रोहोल्ट किलो होल्ट मेगा होल्ट विसंगत पर्याय कशाला काय म्हणायचं मिली होल्ट मायक्रोहोल्ट किलो होल्ट की मेगा होल्ट वेगळं काय आहे चुकीचं काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे मिली होल्ट आपलं माहीत आहे मायनस तीन दहाचा मायनस तीस तीनवा घात जो आहे त्याला मिली होल्ट म्हणतो आपण मायक्रोहोल्ट दहाचा मायनस सहावा घात होल्ट किलो होल्ट या ठिकाणी पाचवा घात असं काही येत नसतं किलो होल्टमध्ये किलो होल्टमध्ये या ठिकाणी सहावा घात आला पाहिजे होता आणि मेगा होल्ट सॉरी किलो होल्टमध्ये तिसरा घात आला पाहिजे होता मेगा होल्टमध्ये सव्वा घात आहे त्यामुळे उत्तर तीन नंबर चुकीचं आहे बघा तुमचे चौदापैकी किती प्रश्न बरोबर आले आहेत आणि तुमचे जर चौदापैकी दहा फक्त दहा प्रश्न बरोबर येत असतील किमान चार चुकत असेल तरी सुद्धा तुम्ही पाण्यात आहात तुम्ही खड्ड्यात आहात तुम्ही ढबक्यात आहात तुम्हाला बाहेर यावं लागेल त्याच्यासाठी आतापर्यंत झालेले सगळे लेक्चर्स तुम्हाला बघावे लागतील आणि याच्यानंतरचे सुद्धा सगळे लेक्चर्स तुम्हाला बघावे लागतील प्रत्येक टेस्टला मला किती मार्क्स पडत आहेत हे तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे तर तुम्ही प्रामाणिक विद्यार्थी तर तुम्ही पेटलेले विद्यार्थी आणि मला पेटलेले विद्यार्थी आवडतात त्यांच्यासाठी मी काम करतो चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद